सरकारी नोकरी सोडून मनरेगात ते मजुरी करतात, पण आजवर 98 वेळा निवडणूक लढूनही ना जिंकलेत ना लढायला थकलेत. कोण आहेत ते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत राजकीय वाटचाल केली आहे, पण तरी दरवेळी पराभव स्वीकारावा लागलाय. 100 पार करण्याची जिद्द बाळगणारा हा नेता आहे तरी कोण, हे सगळं मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यंदाच्या लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेले हे आहेत हसनुराम आंबेडकरी. त्यांचं वय आहे 78 वर्ष. ते लढवत असलेली ही 98 निवडणूक आहे. उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथलं दुल्हे गाव हे हसनुराम यांचं मूळ गाव. हसनुराम 1985 पासून निवडणूक लढवतात, पण आजवर त्यांना एकदाही यश मिळवता आलं नाहीये. एका राजकीय पक्षाच्या आश्वासनानुसार हसनुराम यांनी निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरी सोडली, पण त्या राजकीय पक्षानं हसनुराम यांना तिकीट द्यायला मात्र नकार दिला. आणि या नकाराचं कारण देताना हसनुराम यांना शेजारची सोडा, पण त्यांची बायकोही मत देणार नाही असं सांगत हिणवलं. दुखावलेल्या हसनुराम यांनी मग अपक्ष म्हणून रिंगणात उतरायचा निर्णय घेतला. फतेहपूर सिक्री मतदारसंघातून त्यांनी 1985 पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. हसनुराम यांचा त्यावेळी पराभव झाला असला तरी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती, तीही तब्बल 1,00,000 वर. 1985 पासून पुढे हसनुराम आंबेडकरी यांनी आजवर ग्रामपंचायत, विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा अशा 97 निवडणुका लढवलेल्या आहेत. विशेष म्हणजे हसनुराम यांनी राष्ट्रपती पदासाठीही निवडणूक लढवली आहे, पण त्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हसनुराम आंबेडकरी यांना यावेळी खात्री आहे की त्यांचा विजय होईल, पण तसं झालं नाही तरी ते 100व्यांदा निवडणूक लढवणार आहेत. ते सांगतात, 100वी निवडणूक लढवल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाहीये, पण हे शतक होईपर्यंत आपण माघार घेणार नाही असंही ते आवर्जून सांगतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत हसनुराम यांना 4,200 मतं मिळाली होती. यंदाची ही त्यांची 98 निवडणूक आहे. निवडणूक लढतीचं शतक पूर्ण करण्यासाठी हसनुराम आंबेडकरी सज्ज आहेत. ग्रामपंचायत ते संसद या राजकीय प्रवासाचं स्वप्न पाहताना कधीतरी हसनुराम यांना विजय मिळतो की केवळ पराजय त्यांच्या वाट्याला येतोय हे पाहावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.